अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेरी लोंढरी या गावातील शेतकरी पोपट पाटील यांच्या शेरी शिवारातील खळग्यात बांधलेल्या पत्री शेडमधून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल 10 ते 11 क्विंटल कपाशी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। संबंधित अज्ञात चोरट्यांविरोधात पहूर पोलीस स्टेशनला शेतकऱ्याने गुन्हा दाखल केला असून या अज्ञात चोरट्याचा तपास पहूर पोलीस करत आहेत। पडबिका पाटील शेरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव। मी ह्या ठिकाणी 7-8 वर्षापासून राहतो। ह्या ठिकाणी 10 ते 15 क्विंटल कापूस माझा होता। लाईट रात्रीची लाईट असल्याने व मी तसाच शेतात निघून गेलो। शेतातून मी 4 वाजता घरी निघालो व शेट जे आहे ते रस्त्यानंच आहे, लागून आहे माझ्या शेताच्या। तर मी जसं आलो तसंच मला असं आढळून आलं की आपलं फाटूक उघडे, माझं फाटूक उघडे हे मला समजलं। मग मी तसंच फिरून आलो तर कुलूपसुद्धा तोडलेलं होतं। मला शंका आली, मधात घुसलो मी तर माझा कापूस भरलेला होता, माझा कापूस चोरी गेला। हो, मी चांगलं निरखून पाहिलं तर गाडीचे सुद्धा तसे उमटलेले होते। शाल कपाशी भरायचं कलतान ते पडलेलं होतं। आढळून आलं मी तसेच लोक जमा करून सांगितल्यानंतर मी तसाच पोलीस स्टेशनला तक्रार द्यासाठी गेलो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।